సదానందాక సదానందాక యేసు 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 యేసు. कोणताही आशीर्वाद देणार नाहीये मी तुला. असे का आचारी? मी असे काय पाप केले? शेवटी तुला जे हवंय तेच करायला निघालायस तू. विश्वासघात केलायस तू. अशाने यश लाभत नाही कुंभक. मी युद्धाला निघालोय आणि तुम्ही अशुभ काय बोलता? सगळं संकट मी एकटा सामोरं जाऊन छातीवर झेलणार आहे. एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लावणार आहे. भविष्यात कोणी असं म्हणायला नको की मल्लासुराचा पुत्र निकुंभ हा भ्याड होता. आणि आचार्य, तुम्ही दैत्यकुळाचे गुरु आहात. दैत्यकुळालाच अपयशाचा शाप का देत आहात? ह्यानंतर श्री खंडेरायांकडे कोणत्या तोंडाने जाणार आहे मी? एक गुरु म्हणून त्यांनी ज्या दिव्य शक्ती मला प्रदान केल्या होत्या त्या त्यांच्याच विरोधात वापरण्यासाठी मी तुला दिल्या असा त्याचा अर्थ होईल. अजूनही युद्धाचा निर्णय मागे घे कुंभक. आता माघार नाही आचार्य. तर मग ऐक कुंभक, आजपर्यंत युद्धात मृत्यू पावलेल्या दैत्यांना मी महामृत्युंजय मंत्राने जिवंत करत असे, पण या युद्धात तुला आणि तुझ्या बांधवांना जर मृत्यू आलाच तर मात्र मी तुम्हाला जिवंत करणार नाही. श्री गणेशाय नमः. ध्याये नित्यं महेश रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंस. आज मला तो दिवस आठवतो आहे जेव्हा मणिमल्लाने स्वतःच्या अहंकारासाठी सर्व सृष्टीला वेठीस धरले होते. कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवल्यामुळे ते उन्मत्त झाले होते. त्यावेळी त्यांचा अहंकार ठेसण्यासाठी आणि सृष्टीत पुन्हा मांगल्य आणण्यासाठी मी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला होता. आज त्यास मल्लासुराचे पुत्र पुन्हा तीच चूक करत आहे. त्यांना अनेक वेळा संधी देऊनही त्यांना सद्बुद्धी काही होत नाहीये. आता मनुष्याच्या कल्याणासाठी सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांना यमसदनी पाठवणे अपरिहार्य आहे. खंडेराय खंडेराय खंडेराय.
खंडेराय, आज मी तुझ्या समोर उभा आहे माझ्या बापाच्या मल्लासुराच्या वधाचा सूड घेण्यासाठी. आज तुला माझ्या मायावी शक्तींचा प्रत्यय येईल. निकुंभ, तू ज्याच्या सुडाने इथे आला आहेस त्या मल्लासुराला मृत्यूच्या वेळी सद्बुद्धी होऊन मी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याच्या इच्छेसाठी त्याला जेजुरी गडावर स्थान दिले. त्याच्या इच्छेसाठी मल्हारी हे नाव धारण केले. माझ्याकडे असलेल्या दिव्य शक्तींचे तुला भय वाटते आहे का? तू माझी क्षमा मागितलीस तरी मी तुला क्षमा करणार नाही. अनेक वर्ष माझ्या आत धगधगणारा ज्वालामुखी आज फुटणार आहे. रत्नाकलपोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्न निकुंभ.
हे मायावी खेळ तू कोणासमोर खेळत आहेस? कुंभ, तुझ्या कुळात भक्त प्रल्हाद जन्माला आला होता. ही एकमेव पुण्याई तुझ्या पाठीशी होती आणि म्हणून तू या क्षणापर्यंत जिवंत राहिलास. पण आता आता तुझी घटिका भरली आहे, तुझ्या पापाचा घडा भरला आहे, तेव्हा आता शिक्षेसाठी सिद्ध हो. आणि तुम्ही तुम्ही त्याचे बंधू आहात, तेव्हा तुम्ही देखील त्याच्या पापात वाटेकरी आहात. कारण तुम्ही अधर्म आणि असत्याच्या बाजूने उभे राहिलात.
त्याचे पाप तुम्ही स्वतःच्या माथी घेतलेत, तेव्हा आता सावधान। पाषाणालाही आयुष्य असत, तुम्ही पाषाण रूपी पर्वत झालात, आता सृष्टीला तुमचे भय नाही। दैत्य कुळाचा विनाश माझ्या हातून होणे ही परम नियती होती।